नमस्ते मित्रांनो गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बातमी आहे शिक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वाची गेल्या दहा वर्षातील शिक्षक भरतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे आणि शिक्षक भरतीवर आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास होणार आहे गेल्या दहा वर्षांमध्ये खाजगी व अनुदानित शाळांमध्ये झालेली शिक्षक भरती ही नियम डावलून झालेली आहे अशा प्रकारची आता फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या सर्व भरतीची चौकशी होणार आहे सविस्तर बातमी आहे आपल्याकडे सविस्तर पाहूयात शिक्षक भरतीची पोलखोल होणार आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास दहा वर्षातील फाईल्स उघडणार खाजगी प्राथमिक अंशतः व शंभर टक्के अनुदानित शाळांमध्ये नियम डावलून वैयक्तिक मान्यता मिळवलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका जिल्हा परिषद पुणे त्याचबरोबर कंटेनमेंट अधिकाऱ्यांकडून सन दोन हजार दहापासूनच्या पासूनच्या वैयक्तिक मान्यतांची माहिती मागवली आहे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती सादर करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे यामुळे शाळा मुख्य व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक यांचे धाबे आता दनानले आहेत विविध शाळांमध्ये बेकायदा शिक्षक भरती झाल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी किसन भुजबळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती त्यानुसार ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्गही केला प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र साटे यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना एकोणीस जून दोन हजार वीस रोजी पत्र पाठवून माहिती सादर करण्याचे आदेश बजावले आहेत वेतन देयकासोबत दोन प्रतीत सत्यप्रती करून माहितीच्या स्वतंत्र दोन फायली सादर कराव्यात अन्यथा वेतन जमा करण्यात येणार नाही असा इशाराही साटे यांनी दिला आहे शिक्षणसेवकांच्या मान्यता नियमित वेतन श्रेणी पदव्युतर वेतन श्रेणी मुख्याध्यापक नेमणुका व पदोन्नती अनुदानित पदांवरील बदली मान्यता याबाबतची माहिती वर्षनिहाय सादर करावी एक जानेवारी दोन हजार दहापासून पासून जावक नंबर असलेल्या सर्व मान्यता सादर करणे आवश्यक आहे असेही साठे यांनी आदेशात नमूद केले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी जोशना शिंदे यांनी माहिती सादर करण्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना एकोणतीस जूनपर्यंतची मुदत दिली आहे मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तर मित्रांनो दोन हजार दहापासून खाजगी प्राथमिक आणि अनुदानित शाळांमध्ये ज्या काही नियम डावलून वैयक्तिक मान्यता शिक्षकांना मिळालेल्या आहेत त्याची आता सखोल चौकशी होणार आहे शासन दरबारीसुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे आता हजारो शिक्षक आणि त्यांच्या मान्यता यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याबद्दल लवकरच अपडेट आपल्याला प्राप्त होईल ती घेऊनसुद्धा आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेट ऑल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा माहितीसह धन्यवाद